डोकं दुखतंय का? दाबून देऊ? हॅलो, देखील काकी मस्त दिसतेस. आधी हाती आहे. एक खूप वाईट बातमी आहे रे. काय झालं? तीन तीन लोकांना मारलं. काका कुणी मारले यांना? तुम्ही बघू नका, लहान आहात. काय रे, किती उशीर? स्मशानात खूप उशीर झाला काकी. काही कळलं का रे, कुणी केलं, कसं झालं? दमला असाल ना? भूक लागली आहे? नाही खाल्ला मी बाबे काकाकडे. बरं, इलियास जा आंघोळ कर आणि झोप. दमला असणार? जा आंघोळ कर, मी आलेच. तुला पाहिजे तर तू ठेव, मला माझा हिस्सा दे. अरे पण ढिग्याचं काय? ढिग्याचं काय का? ढिग्या माझ्याबरोबर येणार. अरे माझ्या सख्ख्या भावाचा मुलगा आहे तो, म्हणजे मला मुलासारखाच ना. आणि काळजी करू नका, त्याचा हिस्सा मी व्यवस्थित बँकेमध्ये इन्व्हेस्ट करीन, है ना? हे बरं झालं एकदम. माझी काळजी मिटली. हा कितीही झालं तरी नाम आहे मला, सख्ख्या भावापेक्षा जास्त आहे. नाही तर काय, आणि बय म्हणजे आई माझी. माझी काळजी मिटली. हे बघा, माझ्याकडे निम्मे पैसे आहेत आणि निम्मे गावची जमीन विकून 2 महिन्यात उभे करीन. मग ॲग्रीमेंटमध्ये लिहूया तसं. काहीच प्रॉब्लेम नाही. होय काहीच प्रॉब्लेम नाही, करू आपण तसं. तुम्ही नका टेन्शन घेऊ, आपलं काम एकदम इलिगल अजिबात नसतं. हा एकदम कायद्याच्या चौकटीत राहू. आपला वकील पण बेस्ट आहे. लय काय कोकाट बेस्ट आहे एकदम. ढिग्या सगळं सामान भरून ठेव, उद्या आपण आपल्या घरी जातोय. मी येतो तुला न्यायला. हो काका. हा आणि एक जा खाऊ घेऊन ये जा. हो. ते अग्रीमेंटचं करूया मग लगेच. हा करू ना, काहीच प्रॉब्लेम नाही. हो काका टेलिफोनला. हो. अरे बापरे एवढ्या पतंगी. 22 आहेत 22. हा बघ डॅब, ए हा तर आपण खासदारच पकडला होता ना. हा हे सगळे पतंग मी अक्षूला देणार आहे, तुला पाहिजे तर घे 4-5 ठेवून. नको, ठेव तुलाच. आई शपथ तू खरंच जाणार? साला इथं काय आता, मी तर बॅग पण भरली. मग तू येणार नाही? तुला भेटायला येणार ना अधून मधून. तू गेल्यावर मी एकटा काय करणार? थोडेच दिवस रे इलियास, मग मी काकाला सांगणार ना. इलियास पण पाहिजे आपल्या बरोबर. काका लय चांगला आहे आणि त्याचं घर पण लय मोठं आहे. काका मानेल रे, पण काकीचं काय? तिला तर मी असा पटवेल रे, तुला तर माहिती आहे ना आपण किती बोल बच्चने. याला म्हणतात ढ्याप आणि ही फिरकी. हा मांजा आहे ना, या पतंगीत बांधायचा आणि उडवायची, लय मज्जा येते. आय डोंट वॉन्ट ऑल दिस फुलिश गेम्स. अरे फाडली कशाला, मी उडवली असती ना. ए दिग्या, या पतंगी बितंगी इथे उडवायच्या नाही तर ते सगळं तुमच्या चाळीत, कळलं ना? आणि हे बघ ती बॅग उचल आणि ते पॅसेजमध्ये कपाट आहे ना तिथे नेऊन ठेव.
आणि हातपाय स्वच्छ धुतल्याशिवाय घरात यायचं नाही, कळलं? आण त्या पतंगी इकडे दे लवकर, इथे पसारा मांडून नाही बसायचं, ते पण दे. अक्षु, भूक लागली ना बाळा, चला हात धुवून घ्या, चला जेवायला. चल चल जा, तुझी बॅग पण ठेव जा तिकडे बाहेर, आणि तुझं अंथरूण पण त्याच कपाटात आहे. हा जा जा. पैसे पडतात त्याला, पैसे कोण देणार तुझा बाप? अटक ना लवकर तो अक्षु. पावळट कुठला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.